भारतीय माथाडी कामगार संघटनेचे रायगड उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रामदास महानवर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका मोनिका महानवर यांच्या नगरसेवक निधीमधून करण्यात आलेल्या विरंगुळा केंद्र आणि पथदिव्यांचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. पनवेल महापालिकेच्या माजी महिला आणि बालकल्याण सभापती तथा विद्यमान नगरसेविका मोनिका महानवर यांच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये अनेक विकासाची कामे केली जात आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या नगरसेवक निधीमधून कळंबोली सेक्टर 1, 2 आणि 3 मध्ये विविध ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले आहेत. तसेच सेक्टर 2E येथील उद्यानामध्ये विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे रामदास महानवर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कामांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील, अशोक मोटे, बबन बारगजे, रामदास महानवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.